मालाड रेल्वे स्थानकाबाहेरची ही स्थिती. प्रवाशांसाठी सोयीच्या ठरणाऱ्या शेअर रिक्षा आता त्यांच्यासाठी त्रासदायक ठरू लागल्या आहेत. अनेकदा या शेअर रिक्षा पूर्ण रस्ता व्यापून टाकतात, त्यात पुन्हा फेरीवाल्यांची भर. त्यामुळे रेल्वे स्थानकात ये जा करणाऱ्या प्रवाशांना चालायला जागाच उरत नाही. रस्त्याच्या मधोमध शेअर रिक्षांचा थांबा बांधण्यात आलाय. त्याच्या छताखाली तर रिक्षा उभ्या राहतातच, पण रस्त्यावर इतर ठिकाणीही शेअर रिक्षांच्या रांगा लागलेल्या दिसतात. त्यामुळे रिक्षा थांब्याच्या पलीकडे बरीच वाहतूक कोंडी होती. शेअर रिक्षांच्या गर्दीने रस्ता व्यापला असताना उरल्या सुरल्या जागेत फेरीवाले बसस्थान मांडतात, त्यामुळे कोणतंही खासगी वाहन रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचू शकत नाही. इथला फुटपाथही इतका अरुंद आहे की त्यावर चालताना धक्के खाण्याशिवाय पर्याय नाही. वाढत जाणाऱ्या रिक्षांकडे आणि त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीकडे वाहतूक विभागाचं लक्ष नाही. रस्त्यावरचे फेरीवाले आणि अरुंद फुटपाथ याकडे पालिकेचं लक्ष नाही. या अशा स्थितीत प्रवाशांनी कुणाकडे दाद मागावी असा प्रश्न निर्माण होत आहे. नमिता धुरी, लोकमत, मुंबई, मालाड.